आणि पुढची बातमी आहे धुळ्यामधून धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरती भाजपनं वर्चस्व गाजवलेलं आहे तेहतीस पैकी बत्तीस जागांवरती या ठिकाणी भाजपनं विजय मिळवलेला आहे धुळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक ग्रामपंचायत आहे फक्त मुकुल या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील मुकुल अमोल अपेक्षेप्रमाणेच हा निकाल लागला आहे असं म्हणावं लागेल कारण धुळे जिल्ह्यातला शिरपूर तालुका हा संपूर्णपणे अमरीश पटेल यांच्या वर्चस्वाखालचा तालुका आहे अमरीश पटेल ज्या पक्षाकडे असतात ज्या बाजूकडे असतात त्या बाजूचेच निवडणुकीमधले निकाल हे लागत असल्याचा आजवरचा इतिहास आहे याआधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेच चित्र आज देखील आपल्याला बघायला मिळतं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व सिद्ध केलेला आहे आणि इतर पक्षांचा सा इथे साफ धुराळा झालेला आहे तेहतीसपैकी बत्तीस ठिकाणी भाजपने आपला झेंडा रोवलेला आहे त्यामुळे भाजपचं यश म्हणावं की है, येंचा वर्चस्वा हे अमरीश पटेल यांच्या वर्चस्वाचा दबदबा म्हणावा हेच खरं तर यामागची अंडरलाईन आहे कारण अमरीश पटेल यांच्या नेतृत्वामध्येच ह्या संपूर्ण निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या आणि ते आज पुन्हा एकदा त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे त्यामुळे भाजपचा शिरपूरमधला हा निकाल हा एक प्रकारचा अपेक्षित निकाल असाच मानला जात होता मात्र उर्वर चित्र बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघितलं सर्वाधिक जागा आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे सरपंच निवडून आल्याचं बघायला मिळत आहे कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे त्या खालोखाल माकपा आहे अद्यापर्यंत भाजपला तिथे खातं देखील खोलता आलेलं नाहीये असंच अनेक ठिकाणी देखील बघायला मिळत आहे नंदुरबारचा जर विचार केला तर नंदुरबारमध्ये जवळपास संमिश्र स्वरूपाचा निकाल आपल्याला हाती आल्याचं बघायला मिळतंय सर्वच पक्षाला काही ना काही जागा मिळालेल्या आहे मात्र धुळे जिल्ह्यामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे नक्कीच मुकुल धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल अपडेट घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट